तू बाहेर का बसून देवाचं म्हणतेस? रोज तर देवासमोर बसून म्हणतेस ना? ते मी आज देवाजवळ जाऊ नाही शकत ना म्हणून. हा का? मला ना हे ते हा कावळा शिवला ना मला. काय कावळा शिवला कुठे? हा ते मी खिडकीतून झाडांना पाणी घालत होते ना, तेव्हा कावळा गपचूप आला आणि टुप करून शिवून गेला. हा पण मग कावळा शिवला तर तू देवाचं का नाही म्हणू शकत? हा तो कावळा खूप घाणेरडा असतो ना. शी ई डॉटी ई योग थू थू. पीरियड्स म्हणजे? बेटा पीरियड्स म्हणजे ना हे ते पीरियड्स. हां तुमचे ते असतात ना अल्जेब्रा पीरियड, बायोलॉजी पीरियड, मराठी पीरियड, तसं ते पीरियड्स. हां पण मग पॅड म्हणजे? पॅड पॅड हां सोपं आहे. तुम्ही ते तुमच्या अल्जेब्रा पीरियड मध्ये पॅड वापरता ना, ते रायटिंग पॅड. हां तेच पॅड, ते पीरियड वाला पॅड. अच्छा पण मग माझी मैत्रीण का म्हणाली की सगळ्या मुलींना पीरियड्स येतात, तुझ्या मम्मीला पण पीरियड्स येत असणार. हो असं म्हणाली बाई. मला तर नाही बाबा पीरियड्स पीरियड्स येत, मला तर माहिती पण नाही आहे हे काय. तुला ना काहीच माहिती नसतं, मी पप्पांना विचारते. थांब मी सांगते पीरियड्स ना जेव्हा मुलगी वेळात येते तेव्हा मुलींना पीरियड्स येतात. काय तुला माहिती आहे ना की तू कशी जन्मली असते? शिकवलेलं ना मी तुला त्या दिवशी, त्याच्या मागचं पूर्ण सायन्स सांगितलेलं. बरोबर आहे? हो डायग्राम काढून एकदम सायंटिफिकली एक्सप्लेन केलेलं तुला. सांग त्यामागचं सायन्स असं आहे की एक दिवस देव बाप्पा मम्मी पप्पांवरती खूप खुश झाला आणि गिफ्ट म्हणून त्यांनी अर्थवरती एका परीला पाठवलं. बरोबर. पण पिरियड झाले तरच देव मांडीत मूल टाकतं. हां चल आता बाय बाय बाय. पण मग पिरियड्स कुठून येतात? पीरियड्स येतात ना, येतात. कुठून येतात सांगते ना मी. ते ना ते हे हे काय ते खालून येतात पायातून, थोड्या वरून घुडग्यातून, अजून थोड्या वरून पोटातून, आता थोड्या खालून. ऐक ऐक ऐक, काहीच घाबरण्याची गरज नाही आहे. जेव्हा तुझ्या युटेरसला म्हणजे जेव्हा तुझ्या बॉडीला काही टिश्यूजची गरज नसते तेव्हा तुझी बॉडी ती बाहेर फेकून देते, त्यालाच पीरियड्स म्हणतात. आणि यात एम्बॅरेस होण्यासारखं काहीच नाही आहे, खूप नॅचरल प्रोसेस आहे ही. आणि ही प्रोसेस खूप कम्फर्टेबल होऊ शकते नुआ पॅड्सने. यामध्ये तू तुझ्या फ्लोच्या हिशोबाने म्हणजेच हेवी मीडियम लाईट या हिशोबाने पॅड्स कस्टमाइज करू शकते 12 सेटमध्ये. ह्याच्या टॉक्सिन फ्री सर्फेसने रॅशेस सुद्धा येणार नाही. आणि नुआचा ऑटो रिपीट प्लॅन चालू केला ना तर काही टेन्शनच नाही, डायरेक्ट दर महिन्याला दरवाजावरती डिलिव्हरी मिळते. म्हणजे पिरियड झाले ना की तू फुल ग्रोन होणार आणि तुझी हाईट वाढणं पण बंद होणार. मग काय वाढणार? हा ते हे ते
काय नाही, पिरियड झाले ना की मुलगी मोठी होते आणि मग ती प्रेग्नेंट पण होऊ शकते. ठीक आहे चल, अगं बाई मला कोणतरी बोलवते, जाते हा मी, चल. मग मला पिरियड झाले की मी पण प्रेग्नेंट होऊ शकते. ए तू तू अजिबात प्रेग्नेंट व्हायचं नाही हा, बिलकुल व्हायचं नाही. मम्मी म्हणजे व्हायचं व्हायचं, पण चांगला मुलगा मिळाला ना की मग प्रेग्नेंट व्हायचं. तो माझ्या क्लासमधला विक्की आहे ना, तो खूप चांगला मुलगा आहे मम्मा. त्या विक्कीचा तर धपडा मेला का. हे मंत्र दिवसातून 10 वेळा म्हणायचं, फर्स्ट मॅरेज देन प्रेग्नेंट, नो मॅरेज नो प्रेग्नेंट. म्हण फर्स्ट मॅरेज देन प्रेग्नेंट, नो मॅरेज नो. मम्मी प्रेग्नेंट कसे होतात? हां सांगितलं ना, पिरियड झाले की प्रेग्नेंट होतात ते. चल आता. पण तू म्हणालीस की लग्नानंतर प्रेग्नेंट होतात. लग्नानंतर असं काय होतं की मुलगी प्रेग्नेंट होते? अगदी फोन वाजलं बघ माझा, तुला आणि सांगायलाच विसरले. निवाचा हा पाऊच पण मिळतो हा, ह्याच्यामध्ये तुला पॅड सॅनिटायझर मोबाईल बिबाईल सगळं कॅरी करता येतं. पण मम्मा लग्नानंतर असं काय होतं की मुलगी प्रेग्नेंट होते? लग्नानंतर ना, हां लग्नानंतर आईला बाबा भेटतात ना, मग मग काय, मग डायरेक्ट मूल, डायरेक्ट मूलच. असंच डायरेक्ट? हो मग, नो कॉन्टॅक्ट नथिंग, डायरेक्ट मूल. चल काहीतरीच. लग्नानंतर मम्मी पप्पा काय करत असतील? ठीक आहे ठीक आहे, बघ मी सांगते खरं खरं, पण लाजायचं नाही आणि एम्बॅरेस तर बिलकुलही व्हायचं नाही. ओके ओके, तू खूप लहान आहेस तरी मी तुला सांगते, कळलं? हा खूप सायन्स आहे ह्याच्या मागे. ओके हा. बाबा आणि आई हात पकडतात, डायरेक्ट मूल. मग कुठल्याही मुलाच्या हातात हात घालायचा नाही आणि डोळ्यात डोळे तर अजिबात घालायचे नाहीत, कारण त्याच्यानंतर कशात काय जाईल ना काही कळतच नाही बाबा. ओके मम्मा, नाव नो क्वेश्चन्स, बाय. मम्मा मम्मा लास्ट क्वेश्चन प्लीज. हा बोल. मम्मा बेबीज कुठून येतात? खालून. पायातून? थोड्या वरून. गुडघ्यातून? त्याच्यापेक्षा थोड्या वरून. पोटातून? आता थोडं खाली. Hey guys, so that's it for today. I hope you liked the video. निवाचा ऑटो रिपीट प्लॅन जर तुम्हाला घ्यायचा असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. लिंकवरती तुम्हाला अप टू 33% ऑफ मिळत आहे. पण जर तुम्ही माझा कोड वापरला म्हणजेच माधुरी 10 तर तुम्हाला ॲडिशनल 10% ऑफ मिळणार आहेत. तर नक्की ऑर्डर करा आणि प्लीज सबस्क्राईब करा. वी आर रिचिंग 1 लाख सबस्क्रायबर्स यार, जल्दी जल्दी सबस्क्राईब करो. तुमच्या मुलांना सेक्स एज्युकेशन देणं खूप महत्त्वाचं आहे, बाहेरून करण्यापेक्षा घरून कळलेलं नेहमी बरं असतं. काय